ओम नमो नारायणा। मित्रांनो, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरात झालेलं आहे। श्री गणेश आपल्या घरात आलेले आहेत आणि प्रत्येक जण अगदी मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करतोय, आरती करतोय। मात्र अशा वेळी आपल्या हातून अशा काही चुका घडू शकतात की ज्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावरती क्रोधित होतील, रागावतील। खरं तर मित्रांनो, गणपती बाप्पा अत्यंत दयाळू आहेत, कनवाळू आहेत आणि ते आपल्या भक्तांवर कधीच रागावत नाहीत। मात्र याचा अर्थ असा नव्हे की 64 कलांचे अधिपती असणाऱ्या, रिद्धी सिद्धी आणि बुद्धीचे दाता असणाऱ्या आणि देवांमध्ये प्रथमेश असणाऱ्या श्री गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आपण जाणून बुजून काही चुका करणं। मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्री गणेशांच्या पूजेमध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात यासंबंधी अगदी सखोल मार्गदर्शन उपलब्ध आहे आणि म्हणूनच त्यातील काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत, जेणेकरून श्री गणेशांच्या पूजेमध्ये आपल्या हातून या चुका कळत नकळत होणार नाहीत। मित्रांनो, आपल्या भक्तांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करतात श्री गणेश, तसेच आपल्या भक्तांच्या जीवनातील विघ्न, संकटे, दुःख दूर करतात श्री गणेश आणि म्हणूनच आपल्या भक्तांवर इतकी निस्सीम कृपा बरसवणाऱ्या श्री गणेशांच्या पूजेमध्ये या चुका करणं आपण कटाक्षाने टाळा। मित्रांनो, सुरुवात करूया सर्वात मोठ्या चुकीपासून आणि ती म्हणजे गणपती बाप्पांच्या पाठीचं दर्शन घेणे। अनेक लोक कळत नकळत गणपती बाप्पांच्या पाठीचं दर्शन घेतात किंवा गणपती बाप्पांना पाठीमागून वंदन करतात, नमस्कार करतात। मित्रांनो, ही एक अत्यंत चुकीची पद्धत आहे, कारण पुराणांमध्ये असा उल्लेख आहे की गणपती बाप्पांच्या शरीरावर ब्रह्मांडातील प्रत्येक अंगाचा वास आहे आणि त्यापैकी श्री गणरायांच्या पाठीवर दरिद्रता वास करते। दरिद्रता याचा अर्थ गरिबी, कंगाली, वस्तूंचा अभाव। आणि मग ज्या ज्यावेळी आपण अशा प्रकारे श्री गणेशांच्या पाठीचं दर्शन घेतो तेव्हा तेव्हा दरिद्रतेचा प्रचंड प्रभाव आपल्या नशिबावर आणि आपल्या भाग्यावरती निर्माण होत असतो। परिणामी जी व्यक्ती श्री गणेशांच्या पाठीचं दर्शन घेते त्या व्यक्तीच्या जीवनात गरिबी येते, कंगाली येते। ती व्यक्ती कितीही श्रीमंत असू द्या, त्या व्यक्तीच्या जीवनात दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही। आणि मग जर अशी चूक तुमच्या हातून कळत नकळत झालेली असेल तर अशा वेळी आपण श्री गणेशांपुढे नतमस्तक होऊन आपण केलेल्या चुकीबद्दल त्यांची माफी मागा आणि त्यांची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, दुसरी एक मोठी चूक ती म्हणजे श्री गणेशांना निळ्या रंगाची किंवा काळ्या रंगाची कपडे, वस्त्र परिधान करून त्यांची पूजा करणे। खरं तर कोणताही रंग अशुभ नसतो, मात्र श्री गणेशांच्या पूजेमध्ये विशेष करून जेव्हा गणेश चतुर्थी निमित्त आपण श्री गणेशांची स्थापना केलेली आहे तर त्यावेळी या 9 ते 10 दिवसांच्या कालावधीत आपण श्री गणेशांच्या पूजेमध्ये खास करून लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करणं अत्यंत शुभ मानलं जातं, कारण हे रंग श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहेत। या उलट जर आपण निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करून श्री गणेशांची पूजा करणार असाल तर त्यामुळे श्री गणेश नक्कीच दुःखी कष्टी होऊ शकतात। मित्रांनो, या गोष्टी ऐकायला थोड्याशा ऑकवर्ड वाटतात, चुकीच्या वाटतात, मात्र धर्मशास्त्रांमध्ये जे उल्लेखित आहे ते आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगणे हे आमचे कार्य आम्ही समजतो। मित्रांनो, श्री गणेशांना त्यांच्या पूजेमध्ये लाल रंग अत्यंत प्रिय असतो आणि म्हणूनच भक्त श्री गणेशांच्या पूजेमध्ये लाल रंगाची फुले त्यांना अर्पण करतात। सफेद चंदनाऐवजी लाल रंगाचं चंदन त्यांच्या पूजेमध्ये वापरलं जातं। असं म्हणतात की लाल रंगाचं चंदन आणि लाल रंगाची फुले अर्पण केल्याने श्री गणेश शीघ्र प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या जीवनातील अनेक मनोकामना, अनेक इच्छा नक्की पूर्ण करतात। मित्रांनो, यामध्ये अजून एक गोष्ट अशी की श्री गणेशांच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर आपण चुकूनही करू नये। होय, तुळशीची पानं आपण भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या पूजेमध्ये अवश्य वापरावीत, कारण तुळस विष्णू प्रिय आहे। मात्र जेव्हा गोष्ट असते श्री गणेशांची, गणपती बाप्पांची, तेव्हा त्यांच्या पूजेमध्ये किंवा त्यांना भोग प्रसाद चढवताना, अर्पण करताना त्यामध्ये आपण तुलसी पत्रांचा, तुलसी दलांचा वापर चुकूनही करू नका। पुराणांमध्ये यासंबंधी असा उल्लेख आहे की श्री गणेश आणि माता तुलसी यांच्यामध्ये वैरभाव आहे। खरं तर दोघांचाही विवाह होणार होता तसा प्रस्ताव होता, मात्र श्री गणेशांनी क्रोधित होऊन माता तुलसीस असा शाप दिला की तुझा विवाह एका असुराशी म्हणजेच दैत्याशी, राक्षसाशी होईल। आणि त्यानुसार तुलसीचा विवाह राक्षसाशी झाला सुद्धा, मात्र तुलसीने सुद्धा क्रोधित होऊन श्री गणेशांना असा शाप दिला होता की तुमचाही विवाह हा 2 विवाह तुमचे होतील आणि त्यानुसार श्री गणेशांना रिद्धी आणि सिद्धी यांच्याशी विवाह करावा लागला। तर अशा प्रकारे दोघांमध्ये वैरभाव आहे आणि म्हणूनच तुळशीची पानं आपण त्यांच्या पूजेमध्ये चुकूनही अर्पण करू नका। ही गोष्ट श्री गणेशांना दुःखी कष्टी बनवू शकते।
मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या घरामध्ये श्री गणेशांची मूर्ती स्थापित केलेली आहे तर एक अतिशय साधी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही झोपता, मग तुम्ही दुपारची वामकुक्षी घेत असाल किंवा तुम्ही रात्री झोपत असाल, तर अशावेळी श्री गणेशांच्या मूर्तीकडे आपले पाय जाणार नाहीत किंवा आपल्या पायांची दिशा श्री गणेशांकडे नसेल याचीही आपण अगदी काटेकोरपणे काळजी घ्या. श्री गणेशांची जी मूर्ती आपण स्थापित केलेली आहे ती मूर्ती कधीही अंधारात नसावी, त्या ठिकाणी नेहमी प्रकाश असावा. मग तुम्ही त्या ठिकाणी निरांजन असेल, दिवा असेल, समय असेल किंवा आजकाल इलेक्ट्रिक जी काही साधनं मिळतात, इलेक्ट्रॉनिकची साधनं मिळतात, बल्ब वगैरे असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही तो प्रकाश निर्माण करायला हवा आणि श्री गणेश हे कधीही अंधारात राहणार नाहीत याची आपण काळजी घ्यायला हवी. मित्रांनो, गणपती बाप्पा अगदी काही दिवस आपल्याकडे येतात आणि त्यामुळे या गोष्टी कटाक्षाने करणं, या गोष्टींची काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. अजून एक गोष्ट, श्री गणेश आपल्या घरामध्ये आलेले आहेत आणि म्हणून तुम्ही ज्या ज्यावेळी तुमच्या घरात बसता, मग उठता बसता किंवा तुम्ही जेवण करता, त्यावेळी आपली पाठ श्री गणेशांच्या चेहऱ्याकडे नसेल किंवा त्यांच्या मूर्तीकडे नसेल याचीही आपण अवश्य काळजी घ्या. होय, त्यांच्याकडे पाठ करून बसणं, खरं तर कोणत्याही देवी देवतेकडे पाठ करून बसणं हे अत्यंत चुकीचं मानलं जातं. आणि एक साधी सोपी गोष्ट म्हणजे या 9 ते 10 दिवसांच्या काळामध्ये आपण जो काही आहार ग्रहण करताय, जे तुमचं जेवण आहे, तर आपल्या आहारामध्ये मांसाहाराचा कृपया समावेश करू नका. मला माहिती आहे की श्रावण महिन्यामध्ये तुम्ही खूप अगदी काटेकोरपणे या गोष्टीचं पालन केलं असेल, मात्र गणपती बाप्पा आहेत, आपल्या घरात आलेले आहेत आणि अशावेळी आपण मांसाहार करणं ही एक अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कोणत्याही प्रकारचा मांसाहार, मग अंडी असतील किंवा काहीही असतील, तर हे मांसाहारी पदार्थ वर्ज्य केलेलेच आपल्यासाठी उत्तम राहतील. मित्रांनो, श्री गणेशांना दुर्वा अत्यंत प्रिय असतात. या 21 दुर्वा आपण त्यांना नित्य नियमाने अर्पण करा. त्यांना मोदक प्रिय आहेत, लाल रंगाची फुले प्रिय आहेत आणि जर तुम्हाला शक्य असेल तर श्री गणेशांसोबतच आपण त्यांच्या ज्या पत्नी आहेत रिद्धी आणि सिद्धी, तसेच त्यांचे जे पुत्र आहेत शुभ आणि लाभ, यांची सुद्धा पूजा अवश्य करा. कारण जेव्हा श्री गणेशांची सहपरिवार आपण पूजा करतो तेव्हा श्री गणेशांची कृपा आपल्यावरती खूप लवकर बरसत असते. आणि अजून एक गोष्ट एक राहिलं की मूषक म्हणजे त्यांचं जे वाहन आहे, मूषक म्हणजे काय, उंदीर, तर त्यांच्या वाहनाची सुद्धा आपण त्यांच्यासोबत पूजा अवश्य करत चला. मित्रांनो, काही दिवसांकरता गणपती बाप्पा आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांना प्रसन्न करण्याची इतकी चांगली संधी आपण सोडू नये. तर मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे जे जे आम्हाला योग्य वाटलं ती माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी सांगायची राहिली की जेव्हा तुम्ही श्री गणेशांची विधिवत आरती कराल तेव्हा मित्रांनो गणपती बाप्पांना प्रसन्न करणारा एक मंत्र आहे, त्या मंत्राचा जप आपण अवश्य करा. या मंत्राच्या प्रभावाने श्री गणेश खूप लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. मित्रांनो, हा मंत्र आहे, ओम गण गणपतये नमहा, ओम गण गणपतये नमहा, ओम गण गणपतये नमहा. मित्रांनो, ज्यांना शक्य आहे त्यांनी कमीत कमी 108 वेळा म्हणजेच एक माळ या मंत्राची अवश्य जपावी. अत्यंत चांगला मंत्र आहे. जर व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आणि कॉमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहिण्यास विसरू नका. आणि हो, आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटनसुद्धा नक्की दाबा, म्हणजे यापुढेही येणारे अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओज आपल्याला सातत्याने मिळत राहतील. याबरोबरच धन्यवाद. ओम नमो नारायणा.